खानदेशची कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या मंदिराच्या आवारात भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दार उघड उद्धवा मंदिराचं दार उघड अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी धुळे शहरातील एकविरा देवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटानाद करून राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. संपूर्ण राज्यातील सर्व धार्मिक स्थळ बंद आहेत. राज्यात मंदिरालय सुरू मग देवालय का बंद असा प्रश्न भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी यावेळी उपस्थित केलाय. या आघाडी सरकारने पूर्ण महाराष्ट्रात आज मंदिरालय त्यांनी चालू केले परंतु देवालय हे बंद ठेवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देवालय त्यांनी बंद ठेवले परंतु मंदिरालय हे सर्वांनी उघडले. तर आमची ठाकरे सरकारला जे सरकार झोपेत आहे घंटानाद करून त्यांना जाग केलंय का आजपासून एक तारखेपासून किंवा आजपासून सर्व देवालय हे दर्शनासाठी उघडी करावीत. जे आपल्याला सोशल डिस्टन्स जेही नियमाची टाकायचे आहेत ते टाकून सर्व देवालय दर्शनासाठी उघडी करावी जेणेकरून आपली जी जनता आहे जे हिंदू बांधव आहेत हे देवाचे दर्शन घेऊ शकतील देवाला साकडा घालू शकतील का हे देवा या करोनापासून या जगाला वाचो. हा विघ्नहर्ता गणपतीचा पिरियड आहे विघ्नहर्ताची स्थापना झालेली आहे. तरी माझी विनंती आहे का ठाकरे सरकारला आज एक आम्ही जाग केलेला आहे घंटानाद करून का देवालय उघडावी. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हिरामण गवळी धुळे मनपाचे सभापती सुनील बैसाने नगरसेवक नागसेन बोरसे नगरसेविका प्रतिभा चौधरी सागर चौधरी शशी मोगलाईकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. सागर जनस्थानसाठी राजश्री मोरे धुळे.